स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 5 ते 6 फेब्रुवारी 2026 ला दुसरे आंतरराष्ट्रीय योग संमेलन व विविध गटातील योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याकरिता भारतातून 1,250 व दुबईतून 50 योगप्रेमी व योगपटू यांनी पंजीकरण केले आहे. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, माजी कोषाध्यक्ष डॉक्टर सुरेशराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असलेल्या संमेलनामध्ये योग कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, योगोपचार, शोध निबंध वाचन इत्यादी भरगच्च कार्यक्रम राहणार आहे. याशिवाय 10 ते 60 वर्षांमधील विविध वयोगटातील मुले मुली, प्रौढ स्त्री पुरुष यांच्या योगासन स्पर्धा होणार आहे. सोबतच मलखांबचे प्रात्यक्षिक व भारतीय नृत्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर होतील. शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य सुदृढ करणे हा संमेलनाचा मुख्य विषय असून योगशास्त्राचा शिक्षण, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कसा सहाय्यभूत होऊ शकतो, गुन्हेगारी, व्यसनाधीनता कमी करण्याकरिता योग कसा मदतगार होऊ शकतो या संबंधाने अनेक विषयावर शोध निबंध सादर होतील अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अरुण खोडसकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. यावेळी समन्वयक विशिष्ट खोडसकर, मयूर दलाल, प्राचार्य डॉक्टर उदय मांजरे आदी उपस्थित होते. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चेंडके, सचिव प्राध्यापक डॉक्टर माधुरी चेंडके यांची उपस्थिती राहून संमेलनासोबतच दुबई येथे प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या दृष्टीने पॅकेज टूरचे आयोजन अमरावती येथील डेस्टिनेशन टूर व ट्रॅव्हलिंग कंपनीचे संचालक दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.